नमस्कार, जय शिवराय। मित्रांनो, तर सांगली जिल्ह्यातील भादरवाडीगड हा भुईकड किल्ला असणारा आपण या किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी आज आलो आहोत। तर सुरुवातीला मी ढासळलेली आपल्याला तळबंदी दाखवली। तर कोल्हापूरपासून फक्त 35 किलोमीटरच्या अंतरावर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बांगडीचा किल्ला असेल, विलासगड असेल, मच्छिंद्रगड असेल, भादरवाडीचा किल्ला असेल, असे सर्वसाधारण 20 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये असे भरपूर किल्ले आपल्याला पाहायला मिळतात। तर किल्ल्यावर असणारा आपले गणपती चं आपण दर्शन घेत आहोत आणि एका दिवसामध्ये 4 किल्ले सहज आपण करू शकतो। तर ज्यावेळी हे समोर दिसतात आपल्याला या किल्ल्यावर असणाऱ्या घोड्याचा पागा आणि त्याला लागून असणारं हे मजबूत असं बुरुंज, त्याच पद्धतीने आपल्याला जंग्या झुरक्या आपल्याला पाहायला मिळतात। तर अंतर्गत भागामध्ये आपल्याला खूप असे घनदाट झाडे आपल्याला पाहायला मिळते। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तर आज आपण भादरवाडी या किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी आज आपण आलो आहोत। तर सुप्रसिद्ध असा किल्ला म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 किल्ले आपल्याला पाहायला मिळतात। जो आपण पहिला सुरुवातीला बघितला किल्ला की आपण आष्ट्याच्या अलीकडं म्हणजे वडगावमधून सरळ आल्यानंतर आपल्याला किल्ले बागणी या ठिकाणी बागणीचा किल्ला आपण बघितला। तिथूनच एक डाव्या साईडला एक फाटा पडलेला आहे। तिथून 10 किलोमीटर अंतरावर भादरवाडीचा सुप्रसिद्ध असा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो। तर हे पहा, किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारापाशी असणारं जुन्या अशा वास्तूचं दर्शन आपण घेत आहोत। तर भरपूर या ठिकाणी गवत वाढलेलं आहे आणि किल्ल्याची दोरास्त आपल्याला पाहायला मिळते। तर सुंदर असा किल्ला आपल्याला या संदर्भात नक्की अशी माहिती नाही, म्हणजे पुरावा आपल्याकडे अवेलेबल नाही किंवा संदर्भ अशी नाही तर, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना या किल्ल्यावर आणलं होतं असंही म्हणलं जातं। म्हणजे इथूनच बागणी आणि बागणीवरूनच पुढं शिराळाचा किल्ला या ठिकाणी असं महाराजांना आपल्याला नेलं होतं असं म्हणलं जातं। तर हे पहा, किल्ल्याच्या अंतर्गत भागामध्ये असणारी सुंदर असं मजबूत अशी तळबंदी, हे जुनं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं। पेशवेच्या काळामध्ये हा किल्ला बांधला असा आपल्याला संदर्भसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। थोडंसं आपल्याला जपून जावं लागेल कारण सापांचं प्रमाण इथं आहे, गेल्या वेळा आलो होतो। तर चला मित्रांनो, दर्शन आपण घेऊ आपल्या किल्ल्याचं। तर या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 किल्ले आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळतात। वर जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहेत, आपण पायऱ्यावरूनच वर जाणारच आहोत। तिथूनच पहिला आजूबाजूला चारही बाजूला आपण फिरून खंदक असेल तळबंदीचं आपण दर्शन घेणार आहोत। भरपूर या ठिकाणी दाटे आपल्याला पाहायला मिळते। तर किल्ल्याच्या थोडक्यामध्ये माहिती आपण पाहू तर कोल्हापूर आणि सातारा या आपल्या मराठीच्या 2 गाद्या निर्माण झाल्या आणि त्यांच्या सीमेवर संरक्षणासाठी भादरवाडी येथे माधवराव पेशव्यांनी भादरवाडी किल्ला बांधला आणि तो सांगलीच्या पटवधारांच्या ताब्यामध्ये दिला आणि त्यांनी मुधोळकर घोरपडे यांच्या ताब्यामध्येही हा किल्ला दिला होता। या किल्ल्याच्या परिसरामध्ये घोरपडे यांचे वंशज आपल्याला पाहायला मिळतात। तर किल्ल्याच्या तळबंदी जे आहे, चारही बाजूला आपल्याला खंद पाहायला मिळतात। तर अंतर्गत भागामध्ये जबरदस्त अशी झाडे आहे, सापांचं प्रमाणसुद्धा भयानक आहे आणि सुरुवातीला आपल्याला 2 बुरुंज लागतात आणि बुरुंजच्या बाहेर गणपतीच्या मूर्तीचं आपण दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण परशा बसवलेल्या आहेत आणि प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला हा कोणता ध्वज आहे हे माझ्या पण लक्षात आलं नाही आणि का लावला आहे हे पण लक्षात आलं नाही। असो, तर पहारेकरांना राहण्यासाठी देवड्या आहेत आणि बऱ्यापैकी आपल्याला पहाऱ्या आजूबाजूच्या भागामध्ये पाहायला मिळतात। किल्ल्याला 2 तळबंद्यासुद्धा आहेत आणि बाहेरील तळबंदी म्हणजे एकूण 18 बुरुंज आणि 8 तळबंदीमध्ये 8 बुरुंज आहेत आणि सर्वसाधारण जमिनीपासून 12 फूट इतक्या म्हणजे दगडाने बांधलेले हे आणि विटांचे बांधकाम असणारे हे एक आपल्याला माहिती पाहायला मिळते। आणि ज्यावेळी गणपतीचं मी दर्शन घेतलं की विशिष्ट प्रकारचा आवाज मला आला आणि हे तुम्हाला तुमच्याही लक्षात येईल असो।
आणि आपल्या म्हणजे इचलकरंजीपासून जवळच आहे, सर्वजण 35 ते 40 किलोमीटर इतक्या अंतरावर हायवेवर आपण तांदूळवाडीपासून भादरवाडीच्या किल्ल्यावर जाऊ शकतो. एका दिवसामध्ये आसपासचे परिसरामध्ये 3 ते 4 किल्ले आपण पाहू शकतो. फक्त नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. प्रथम आपल्या सर्वांचं आपल्या किल्लेदर्शना चॅनलवर मनापासून स्वागत. तर आज आपण भादरवाडीचा किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर हे पहा, किल्ल्याच्या अंतर्भागामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला संपूर्ण चेहरे बाजूला आपल्याला खंदक आणि अंतर्गत भागात प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशी संपूर्ण जो किल्ला आहे गवताना चेहरे बाजूला आपल्याला गवत या ठिकाणी पाहायला मिळतं. तर भादरवाडीचा हा जो किल्ला आहे हा भुईकोट किल्ला हा सांगली जिल्ह्यामधील आहे आणि सर्वसाधारण कोल्हापुरातून 35 किमी अंतरावर आणि इथूनच आपल्याला किल्ले मच्छिंद्रगड, विलासगड, बागलीचा किल्ला असे 3 ते 4 किल्ले आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर कोल्हापूर आणि सातारा गादी अशा ज्या दोन गाद्या झाल्या होत्या आणि या त्यांच्या सीमेच्या संरक्षणासाठी भादरवाडी येथे माधवराव पेशव्यांनी भादरवाडी हा किल्ला बांधला आणि तो सांगलींच्या पटवदारांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. त्यानंतर मुदोळकर घोरपडे यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला आला. त्याच पद्धतीने या ठिकाणी घोरपडेंचे वंशज आपल्याला या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर किल्ल्याची तटबंदी जी आहे चारही बाजूला आपल्याला खंदक पाहायला मिळतात. अंतर्गत भागामध्ये खूप झाडे आहे आणि मुख्य प्रवेशद्वारामधून आज प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे असे जाण्यासाठी छोटे छोटे रस्ते आहेत हे पहा. आणि हा खूप असा मोठा बुरुंज आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे सर्वसाधारण या किल्ल्याला 18 बुरुंज, त्याच पद्धतीने अंतर्गत तटबंदीमध्ये सुद्धा असे जवळजवळ 20 ते 25 बुरुंज आपल्याला किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो किल्ला आहे भादरवाडी माधवराव पेशव्यांनी बांधलेला हा भादरवाडीचा किल्ला आणि त्याच्यानंतर मुदोळकर घोरपडे जे आहेत यांच्या ताब्यामध्ये असणारा हा किल्ला भादरवाडीचा. एका दिवसामध्ये आपण 4 ते 5 किल्ले करू शकतो. तसेच गणपतीचं सुप्रसिद्ध असं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अशी मजबूत अशी तटबंदी, त्याच पद्धतीने आपल्याला हे पहा घोड्याचा पागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर किल्ल्याची स्वच्छता होणं काळाची गरज आहे. मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला असणारी मुख्य बुरुज आपण ढासळण्याला पाहत आहोत आणि त्यालाच लागून असणारं खंदक. तर इचलकरंजीपासून आपण बागलीचा किल्ला करायचा, बागलीचा किल्ला पाहून भादरवाडीपासून असणार तांदूळवाडीपासून असणारा भादरवाडीचा किल्ला, त्याच पद्धतीने विलासगड, तिथूनच पुढं आपण एडे मच्छिंद्रगड, वाळव्याचा भुईकोट किल्ला आणि असे भरपूर पॉईंट या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आणि ह्या भुईकोट किल्ल्याच्या बाजूला आपल्याला एक सुंदर असं पुरातन मंदिर आपल्याला पाहायला मिळतं, त्याचे आपण दर्शन घेणार आहोत. चारही बाजून आपण किल्ला कसा दिसतो हे आपण पाहणार आहोत. तर चला आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा. असेच नवीन माहिती आम्ही जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून झाडांना आपल्या सगळ्यांच्याकडे पोहोचला पाहिजे. तर चला हे पहा, एक आपण किल्ल्याच्या बाजूला असणारं एक मंदिर आहे याचे दर्शन आपण घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला दीपस्तंभ पाहिलं आणि त्याच्यानंतर या मंदिराच्या दर्शनासाठी आपण जात आहोत. पुरातन असं म्हसोबा मंदिर, माफ करा मित्रांनो मी महादेवाचं मंदिर बोललो,
तर म्हसोबा मंदिराचं आपण दर्शन घेत आहोत. तर चला जबरदस्त अशी मूर्ती आणि आजोबाच्या परिसरामध्ये अशी काही आपल्याला एक वेगळ्या रचनेचे गोळे पाहायला मिळतात. आणि बाहेरून किल्ल्याची तटबंदी आपण पाहत आहोत. तर नक्कीच पागणीच्या किल्ल्यानंतर आपण भादरवाडीचा हा भुईकड किल्ला, भुईकड म्हणजे जमिनीवर असणार किल्ला, त्याची उंची 100 मीटर. आणि ही माझी गाडी पहा. हा मल्लिकार्जुन किती आहेत ना या गाडीत?